सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी लोकविकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी विजय औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे केली आहे। शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे असेही त्यांनी म्हटले आहे। विजय औताडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे जवळपास 40 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत। विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गापुढे जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे। त्यामुळे राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्वच्या सर्व 8 जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची आवश्यकता आहे। सत्तेवर येण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी भरपाई देण्याची मागणी केली होती। आता ठाकरे यांनी आपण केलेली मागणी पूर्ण करावी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे खरीपाचे कापूस सोयाबीन मका मूग उडीद ही पिके 100% वाया गेली आहेत। ऊसाची पिकंही आडवे झाले आहे। या पावसात शेतकऱ्यांची हजाराच्या वर जनावरे वाहून गेली आहेत। राहती घरे जमीनदोस्त झाली आहेत। शेतकऱ्यांचे झालेले नुकसान 1,000 कोटींपेक्षा अधिक असावे असा प्राथमिक अंदाज आहे। प्रशासनाने पंचनाम्यांचे कागदी घोडे नाचवायला सुरुवात केली आहे। आता सरकारने पंचनामे होण्याची वाट न बघता सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असेही भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांनी पत्रकात नमूद केले आहे। शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही अशोकराव चव्हाण धनंजय मुंडे राजेश टोपे अमित देशमुख अब्दुल सत्तार संदीपान घुमरे हे मराठवाड्यातील मंत्री मात्र मूग गिळून गप्प आहेत। या मंत्र्यांची सरकारला मदत जाहीर करण्यास भाग पाडले पाहिजे अन्यथा या मंत्र्यांना शेतकऱ्याच्या संतापाला तोंड द्यावे लागेल असा इशाराही भाजप जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांनी पत्रकात दिला आहे। आता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। मराठवाडा हा पाण्याखाली पूर्ण आपण जर बघितलं काल 2 दिवसापासून पूर्व नदी नाले ओढे या ठिकाणी तुडुंब भरलेले आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आज शेतकरी राजा आज या ठिकाणी अतिवृष्टीच्या मध्ये भरपला गेलेला आहे। शेतकरी आपला कर्जबाजारी झालेला आहे आणि यामुळे या सरकारला आता आपल्याला ज्या विचारायचा आहे मित्र आज आपण गावात जाणार। आज आपण येणाऱ्या 2 दिवसांमध्ये या सरकारला मागणी करणार आहे। या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस सरकार स्थापन झाली नव्हती नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी अतिवृष्टीचं 50,000 हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे ही घोषणा त्यांनी केली होती। पण या घोषणेचं आपण त्यांना उत्तर मागणार आहे की आज पूर्ण मराठवाडा 8 जिल्ह्यामध्ये होरपळून गेलेला आहे आणि आज मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्याला अतिवृष्टी जाहीर करा हेक्टरी 50,000 रुपये जोपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही नुकसान भरपाई देत नाही आता पंचनामे नाही काही नाही काही नाही सगळं शेतकऱ्याच्या नावावर आता तुम्ही या ठिकाणी प्रति हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी मागणी आज सुद्धा राज्याचे आपले देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांत दादा आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब आदरणीय नारायणच्या माध्यमातून या